इथल्या सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये उद्याची आशा मला दिसते, उद्याचं भविष्य दिसतंय, परिवर्तनाची नांदी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने दिसते. येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन होणार याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. महाराष्ट्रानं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवायचं. कशात भ्रष्टाचार नाही, कोणत्या कामामध्ये यांनी पैसे काढलेले नाहीत. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील यांनी पैसे काढले. ज्या विश्वासाने सगळ्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती तेवढ्याच तडफेने मी पार पाडेल. सगळ्यांनी नाही, मी माझा घोटाळा व्हायचा नाही तर नाही होणार, बिलकुल होणार नाही. अरे मला आजच्या सभेमध्ये, मी यावेळी यापूर्वी दोन चार सभांना आलो होतो, पण खोडपे सरांच्या या सभेमध्ये इथल्या सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये उद्याची आशा मला दिसते, उद्याचं भविष्य दिसतंय, परिवर्तनाची नांदी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने दिसते. येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन होणार याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. ही जी शिवस्वराज्य यात्रा आहे ती महाराष्ट्रातल्या 550 मतदारसंघात फिरून आलेली आहे. महाराष्ट्रात असंच वातावरण जवळपास सगळ्या मतदारसंघात आम्हाला दिसतंय. शरद पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे उभा राहण्याची सामान्य माणसाची मनीषा ही पदोपदी आपल्या प्रत्येक मतदारसंघात दिसायला लागलेली आहे. महाराष्ट्रानं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवायचं. कशात भ्रष्टाचार नाही, कोणत्या कामामध्ये यांनी पैसे काढलेले नाहीत. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील यांनी पैसे काढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एवढा कमकुवत यांनी केला पैसे खाऊन की तो मालवणला कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं आम्ही सगळे मानतो. त्याची शिक्षा ही या महायुतीतल्या प्रत्येक आमदाराला देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज खरं म्हणजे खोडपे सरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी भाषणात सांगितलं की जो काही उमेदवार पक्ष ठरवेल तो जो कोणी असेल त्याचं मी काम करेन. पण तुमच्या लक्षात मगाशी आलं का, मी त्यांना गळ्यातला रुमाल घातला आणि हातात तुतारी दिली. समजने वालों को इशारा काफी है. आता खोडपे सर, हे शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे का एकदा मला सांगा, नाही तर परत आमचा घोटाळा होईल. इकडे या. म्हणजे ज्या विश्वासाने सगळ्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती तेवढ्याच तडफेने मी पार पाडेल. सगळ्यांनी नाही, मी माझा घोटाळा व्हायचा नाही तर नाही होणार, बिलकुल होणार नाही. अरे गेल्या काही दिवसामध्ये एक 4-5 जण या मतदारसंघाचा कानोसा घ्यायला मी पाठवली होती. त्या सगळ्यांचं मत असं होतं की खोडपे सर निवडून येतीलच, पण खोडपे सरांच्यावर प्रचंड दबाव आणला जाईल, खोडपे सरांचे पाय धरले जातील आणि ऐनवेळी खोडपे सरांनी अर्ज काढून घेतला तर काय. म्हणून खोडपे सरांना मी इथं बोलवलं. या जनसमुदायासमोर खोडपे सरांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे, शरद पवार साहेबांना वचन दिलेलं आहे की जामनेरची कुस्ती चितपट करूनच दाखवतो आणि ती कुस्तीत खोडपे सरच चितपट करतील असा मला विश्वास आहे.